नमस्कार मित्रांनो, आज आपण डायरेक्ट इनडायरेक्टमधील डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट स्पीचचे जे भाग आहेत, घटक आहेत, त्या घटकांची माहिती अभ्यासूया. मित्रांनो, डायरेक्ट स्पीच आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं होतं. आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर विनंती आहे की आपण सुरुवातीला तो व्हिडिओ पाहावा, जेणेकरून आत्ता आपण जे डायरेक्ट स्पीच पाहणार आहोत त्याविषयीची माहिती आपल्याला समजेल. डायरेक्ट स्पीचचं वाक्य आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला ह्या ठिकाणी त्याचं इनडायरेक्ट करताना काय बदल केले जातात हे समजणार नाही. हे समजण्यासाठीच आपल्याला हे वाक्य आधी समजून घ्यावं लागेल. पहा, सागर सॅड टू हिज फ्रेंड आय ब्राउट अ न्यू ड्रेस, हे डायरेक्ट वाक्य आहे. कारण सागर जे म्हणाला आहे त्याच्या मित्राला, ते इन्वर्टेड कॉमांचा वापर करून जसंच्या तसं ह्या इन्वर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा असं एखादं वाक्य जसंच्या तसं इन्व्हर्टेड कॉमांचा वापर करून लिहितो तेव्हा त्याला म्हटलं जातं डायरेक्ट स्पीच. आता हे वाक्य असंच्या असं न सांगता त्यामध्ये काही बदल करणार आहोत आपण आणि मग ते वाक्य सांगणार आहोत तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणता येईल. आता या वाक्यामध्ये कोणकोणते घटक असतात, काय काय असतं वाक्यामध्ये, हे पण आपल्याला समजून घ्यावं लागतं. पहिला घटक असतो रिपोर्टर, म्हणजे वाक्यात डायरेक्ट जे वाक्य आहे ते बोललेला कोणतरी व्यक्ती असेल त्याला आपण बोलणारा किंवा निवेदक असं म्हणणार आहोत. इंग्रजीत त्याला रिपोर्टर म्हटलं जातं. हा एक रिपोर्टर असतो. त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब असतं. रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे निवेदकाने वापरलेलं क्रियापद. निवेदक त्याच्या संदर्भात स्वतःच्या त्या वाक्य बोलण्याच्या आधी एक क्रियापद वापरतो, त्याला आपण रिपोर्टिंग स्पीच म्हणतो आहे, सॉरी रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतो आहे. कारण ते बोललेलं जे वाक्य आहे त्याच्यात ऑलरेडी एक व्हर्ब येणारच आहे, क्रियापद येणारच आहे, पण त्याच्या आधी एक दुसरं क्रियापद वापरलं जातं त्याला आपण रिपोर्टिंग व्हर्ब असं म्हणतो. तिसरा आहे लिस्नरचा भाग. लिस्नर हा एक पार्ट ह्या वाक्यामध्ये असतो डायरेक्ट स्पीचमध्ये. तो आहे ऐकणाऱ्यांचा. जो बोलणारा आहे तो जे काही बोलत असतो ते ऐकण्यासाठी कोणतरी असणं आवश्यक आहे. तो असल्याशिवाय ते वाक्य पूर्ण होणार नाही. कारण माणूस एकटाच असा बडबड करणार नाही, तो फक्त बोलेल त्यावेळेस कोणतरी त्याच्यासमोर ऐकणारा असेल. म्हणून बोलणारा ऐकणारा हे दोन पार्ट ह्या वाक्यांमध्ये येतात, हे आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि चौथा पार्ट असतो डायरेक्ट स्पीचचा, तो म्हणजे रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीच म्हणजे अवतरण चिन्हातलं जे वाक्य दिलेलं असतं त्याला आपण रिपोर्टिंग स्पीच असं म्हणतो, त्यालाच आपण रिपोर्टिंग स्पीच असं म्हणतो. असे एकूण चार पार्ट ह्या वाक्याचे असतात डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचे. मग ह्या वाक्यामध्ये रिपोर्ट, आता आपण एक उदाहरण घेतलेलंच आहे, तर याच्यात हे सगळे घटक शोधूयात. बोलणारा कोण आहे, बोलणारा शोधावं लागेल. ह्या वाक्यामध्ये बोलणारा सागर आहे. कारण सागर सेड, सागर म्हणाला, म्हणून म्हणणारा सागर आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी कळतं. सेड टू, टूला जोडून एखादा शब्द आला इथं तर ते ऐकणारा असतो. बोल कोणाला बोलले, ला कोणाला, याला बोललेलं आहे ते पुढे येतं. पण जो बोलणारा आहे वाक्यात त्याच्या बाजूलाच हे सॅड टू वगैरे असे शब्द येतात, ते ह्या ठिकाणी आपल्याला कळतं की कोण बोलणार आहे. त्याच्या बाजूला पुढं किंवा पाठीमागे हे शब्द ऑटोमॅटिक बोलणारे ज्या जोडून येतात त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं. टू जिथं असेल तो ऐकणारा असतो, त्याच्या आधीचा घटक बोलणारा असणार. जर तुम्हाला वाक्य वाचल्यानंतर समजलं तर बेटरच आहे, नाही समजलं तर हा पर्याय असतो की त्याच्या बोलणाऱ्याच्या पाठीमागे किंवा पुढं हा क्रियापदाचा शब्द आलेला असतो. इथं सागर बोलणारा आहे वाक्यामध्ये, कारण सागर सेट टू असं वाक्य आहे, सागर म्हणालेलं आहे, म्हणून सागर सेट टूमध्ये सागर बोलणारा हा रिपोर्टर आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला पाहायचं आहे रिपोर्टिंग फर्ब. आता रिपोर्टिंग फर्ब ह्या वाक्यात कुठं शोधायचं, अवतरण चिन्हाच्या बाहेरच शोधायचं. अवतरण चिन्हामध्ये जायचं नाही, इकडं बाहेरच जे असेल घटक असतात त्याच्यामध्येच आपल्याला हे घटक शोधायचे. बोलणारा सागर झालेला आहे. आता त्याने वापरलेलं क्रियापद सॅड म्हणजे म्हणणे, हे क्रियापद ह्या ठिकाणी आलेलं आहे, ते एकटाच शब्द आहे जो क्रियापद आहे, म्हणून सॅड टू हे वाक्यातलं रिपोर्टिंग फर्ब होतं. रिपोर्ट वगैरे इन्वर्टेड कॉमामध्ये दिलेलं आहे का,
नसेल तर तो बाहेरच असेल, काही वेळेस ऐकणारा येईल, काही वाक्यांमध्ये ऐकणारा येणार नाही, असं पण होऊ शकतं. काहीमध्ये देतात, काहीमध्ये देत नाहीत, आपण चेक करून घ्यायचं आहे. लिसनर इथं सागर म्हणाले, कोणाला म्हणाला, हिज फ्रेंड, त्याच्या मित्रांना म्हणालेला आहे, म्हणून हिज फ्रेंड इज अ लिसनर होईल या ठिकाणी, ऐकणारे होते. अशा पद्धतीने आपण तीन घटक ओळखले. हे तीन घटक अवतरण चिन्हाच्या बाहेर असतात हे लक्षात ठेवा. अवतरण चिन्हातील वाक्य सोडून बाहेर हे घटक आपण शक्यतो शोधायचे आहे. बाहेर मिळाले तर ओकेच आहे. एखाद्या वेळेस ऐकणारा बोलणारा जर आतमध्ये असेल तर तो एकदा चेक करून घ्यायचा. त्यानंतर असतं रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीच म्हणजे अवतरण चिन्हात जे बोललेलं आहे, जे वाक्य होतं त्याचं, ते वाक्य म्हणजेच रिपोर्टिंग स्पीच असतं. त्याला आपण अवतरण चिन्हातलं वाक्य असं म्हणूयात. ह्या अवतरण चिन्हातल्या वाक्याला रिपोर्टिंग स्पीच म्हटलं जातं. अशा पद्धतीने डायरेक्टच्या स्पीचच्या वाक्यामध्ये एवढे सगळे घटक असतात. तुम्हाला परीक्षेला देखील डायरेक्टचं वाक्य देणार आहेत, म्हणून तुम्हाला हे वाक्य ओळखावं लागेल. वाक्यातले हे सगळे पार्ट ओळखावे लागतील, जेणेकरून हे पार्ट ओळखले की मग तुम्ही वाक्य सोडवायला तयार आहात असं आपल्याला म्हणता येईल. हे इथं तुमचं कन्फर्म होणार आहे. तुम्हाला वाक्य कसं सोडवायचं आहे, वाक्यात काय बदल करायचे हे तुमच्या लक्षात येईल. हे सगळे घटक तुम्ही पहिले शोधणं गरजेचं आहे. हे शोधले की वाक्य आपण व्यवस्थित सोडू शकाल. ठीक आहे, अशा डायरेक्ट स्पीचचे वाक्य तुमच्या पुस्तकात शोधा, कुठेतरी शोधा, आणि त्यामधले असे हे जे चार घटक आहे हे चार घटक फाइंड करण्याचा प्रयत्न करा, शोधण्याचा प्रयत्न करा. असे जर तुम्ही शब्द शोधू शकला तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना खूप इझिली आपण हे सगळं करू शकणार आहात. इनडायरेक्टमध्ये तो बदल करू शकता. चला तर मग आज डायरेक्ट स्पीचचे भाग आपण ओळखलेत, डायरेक्ट स्पीच समजून घेतले, आणि मग इनडायरेक्ट काय आहे याच्या व्यतिरिक्त इनडायरेक्टमध्ये कसे बदल होतात ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.